सक्सेस मिशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण सी टी ई टी या परीक्षेसाठी पेपर वन व पेपर टू यामध्ये जो गणिताचा भाग असतो त्या गणिताच्या भागावर आधारित एक टॉपिक आपण आज अभ्यासणार आहोत तर पेपर एक व पेपर दोन असे दोन पेपर सी बी एस ई मार्फत सी टी ई टी जे घेतले जातात त्यामध्ये पेपर एकमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणजेच पहिली ते पाचवीसाठी पात्रता ती सी टी टी पेपर एकमध्ये परीक्षा घेतली जाते तर पेपर दोन ही परीक्षा सहावी ते आठवी या वर्गांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणून घेतली जाते तर पेपर एकमध्ये जे प्राथमिक शिक्षक होण्यासाठी जे पेपर एक उत्तीर्ण होणे आवश्यक असते यामध्ये गणित हा विषय कंपल्सरी असतो म्हणजे अनिवार्य विषय आहे गणित पेपर एकमध्ये आणि पेपर दोनमध्ये ज्यांचं विज्ञान गणित म्हणजे सायन्स मॅथचे विषय आहेत त्यांचं जे आहे त्यांना गणित विषय हा कंपल्सरी आहे परंतु पेपर एकला मात्र सर्वांनाच गणित हा विषय कंपल्सरी आहे तर आता नवीन नियमानुसार बी एड झालेले सुद्धा बी एड झालेले विद्यार्थीसुद्धा हे प्राथमिक शिक्षक पदासाठी पात्र ठरवलेले आहेत तर बी एड किंवा डी एड झालेल्यांना पेपर एक देता येतो तर बी एड झालेल्यांना पेपर दोन देता येतो तर पेपर एकमध्ये आणि पेपर दोनमध्ये हा जो गणिताचा अध्यापन पद्धतीमध्ये हा एक कॉमन मुद्दा आहे गणित अध्यापन पद्धती तर गणित पेपर एक आणि पेपर दोनमध्ये दोन विभाग दोन असतात तर त्यामध्ये पंधरा गुण हे आशय ज्ञानाला असतात म्हणजे यात्ता पहिली ते आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित आशय ज्ञानाला पंधरा गुण असतात आणि पंधरा प्रश्न असतात आणि पेपर दोन आणि विभाग दोनमध्ये अध्यापन पद्धती अध्यापनशास्त्रावर म्हणजे पेडगोगीवर पंधरा गुण असतात पेपर वन आणि पेपर टू दोघांमध्ये असं तीस मार्काला हा गणिताचा भाग असतो तर त्याच्यामध्ये आता गणित अध्यापन पद्धती जी आहे हा एक त्वचेमध्ये भाग आहे तर गणिताच्या अध्यापन पद्धतीवर काही प्रश्न विचारले जातात हमखास असे तीन चार प प्रश्न किंवा जास्त प्रश्न विचारले जातात तर याच्यामध्ये आपण आज गणित अध्यापन पद्धतीमध्ये गणिताचे काही महत्त्वाच्या अध्यापन पद्धती अभ्यासणार आहोत तर याच्यामध्ये गणितातल्या महत्त्वाच्या अध्यापन पद्धती कोणत्या आहेत तर त्या दिल्या आहेत उद्गामी अवगामी पद्धत आहे पृथककरण संयोजन पद्धती आहे प्रायोगिक पद्धती स्वयंशोधन पद्धती आणि प्रकल्प पद्धती अशा या महत्त्वाच्या पद्धती आहे आणि याच्याशिवायसुद्धा इतर काही पद्धती आहेत परंतु त्या इतक्या गणितासाठी उपयुक्त नाहीत किंवा महत्त्वाच्या नाहीत उदाहरणार्थ चर्चा पद्धती आहे नंतर प्रश्नपद्धती आहे दिग्दर्शन पद्धती आहे तर त्यासुद्धा गणितात काही वापरल्या जातात काही प्रमाणात परंतु ह्या ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत त्यामध्ये उद्गामी आणि अवगामी या स्वतंत्र पद्धती आहेत उद्गामी वेगळी वे 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 आहे अवगामी वेगळी आहे त्यानंतर पृथककरण आणि संयोजन ह्यासुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत परंतु त्या परस्पर पूरक आहेत तर प्रायोगिक पद्धती म्हणजे एक्सपेरिमेंटल मेथड आहे स्वयंशोधन पद्धती म्हणजे ह्युरिस्टिक मेथड आहे प्रकल्प पद्धत म्हणजे प्रोजेक्ट मेथड आहे तर अशा एवढ्या पद्धती गणितातल्या महत्त्वाच्या आहेत तर यातली जी पहिली पद्धत आहे उद्गामी अवगामी पद्धती त्याच्यामध्ये आता पहिलं म्हणजे उद्गामी पद्धती त्याला हिंदीमध्ये आगमन विधी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये इंडक्टिव मेथड म्हणतात तर आता उद्गामी अवगामी पद्धत यामध्ये उद्गामी मेथड पद्धत जी आहे त्याच्यामध्ये उद्गामी या शब्दाचा अर्थ उद अधिक गामी म्हणजे उद म्हणजे वर जाणारे म्हणजे गामी म्हणजे जाणारे म्हणजे वर जाणारी अशी पद्धत आहे यालाच टॉप टू बॉटम टू टॉप ॲप्रोच मानतात बॉटम टू टॉप म्हणजे हा सुद्धा प्रश्न विचारला जातो की उद्गामी पद्धती कशी आहे तर बॉटम टू टॉप हे ॲप्रोच त्याच्यामध्ये आहे म्हणजे आपण काय करतो या पद्धतीमध्ये की प्रत्यक्षाकडून अप्रत्यक्षाकडे जातो म्हणजे विशिष्ट उदाहरणाकडून सर्वसामान्य नियमाकडे जातो म्हणजे उदाहरणं म्हणजे आपण त्याला खालची पातळी म्हणतो की आणि नियम हा वरची पातळी आपण म्हणतो नियम शिकणे म्हणजे वरची पातळी आहे म्हणजे सामान्यकडे आणि विशिष्ट म्हणजे उदाहरणं आणि सामान्य म्हणजे नियम किंवा सूत्र तर या पद्धतीमध्ये शिक्षक काय करतो की आधी उदाहरणं देतो उदाहरणं सोडून दाखवतो आणि त्यावरून विद्यार्थी नियम तयार करतो किंवा सूत्र तयार करतो तर याला उद्गामी पद्धत म्हणतात तर या उद्गामी पद्धतीच्या पायऱ्या या पुढील प्रमाणे आहे म्हणजे उदाहरणं प्रस्तुत करणे ही पायरी सुद्धा याच्यामध्ये आहे की शिक्षक काय करतो उदाहरणं प्रस्तुत करतो आणि उदाहरणं प्रस्तुत केल्यावर विद्यार्थी अवलोकन करतात त्या उदाहरणांचं आणि त्यानंतर त्यांचं तुलनात्मक नि परीक्षण करतात की हे उदाहरणामध्ये काय साम्य आहे म्हणजे या सगळ्या उदाहरणामध्ये त्याच्यातून काय नियम तयार करता येईल याचं विचार मंथन तो करतो आणि सर्वात शेवटी तो निष्कर्ष काढतो किंवा सत्यशोधन म्हणजे नियम तयार करतो किंवा सूत्र तयार करतो म्हणजे अशा पद्धतीने विद्यार्थी स्वतःहून सूत्र तयार करतो किंवा स्वतःहून तो नियम तयार करतो तर अशा या पद्धतीचं स्वरूप आहे ही पद्धत म्हणजे एक विद्यार्थी केंद्रित पद्धत आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जास्त वाव दिला जातो आता उद्गामी पद्धतीची काही उदाहरणं आहेत याच्यामध्ये घातंकाचे नियम जे आहेत ते समजा एचा यम घात गुहिले एचा यन घात बरोबर एचा यम आधी यन घात तर हे सूत्र आधीनं सांगतं त्याच्यावरचे उदाहरणं सोडून घ्यायचे उदाहरणं सोडून झाल्यावर मग नंतर त्यांना तो नियम सांगायचा असे घातंकाचे नियम जे आहेत किंवा एचा यम घात भागिले एचा यन घात बरोबर एचा यम वजा यन घात असे घातंकाचे नियम जे आहेत ते इथं दिले नाहीत पण ते घातंकाचे नियम तुम्हाला माहीत आहेत तर घातंकाचे नियम शिकवताना उद्गामी पद्धत ही उपयुक्त आहे जर परीक्षेला आलं की घातंकाचे नियम तुम्ही कोणत्या पद्धतीने शिकवणार तर उद्गामी पद्धतीने तुम्ही ते घातंकाचे नियम शिकू शकता किंवा इथं जो नियम दिलेला आहे याला असोसिएटिव लॉ म्हणतात आ, आदिक, आदिक, C, B B तर त्याच्यामध्ये काय होतं आहे की ए अधिक बी अधिक सी ए अधिक बी कौंस प्लस सी इक्वल टू ए अधिक बी कंसात बी अधिक सी हा जो नियम शिकवायचा आहे तर त्याच्या आधी आपण उदाहरणं सोडून घ्यायचे नियम न सांगता आधी उदाहरणं सोडवायचे तर शिक्षक आधी काय करणार हे दोन उदाहरणं देणार इथं उदाहरणामध्ये दे कंसात सात अधिक पाच आहे आणि तीन अधिक तीन बरोबर सात अधिक कंसात पाच अधिक तीन सा ते ते तर दोन्हीचं उत्तर सारखंच येतं म्हणजे पंधराचं तर म्हणजे कंसाचं स्थान बदललं तरी त्याचं उत्तर तेच तेवढंच येतं तर त्याच्यानंतर हे दोन उदाहरणं सोडून झाल्यावर विद्यार्थ्यांना सांगायचं की तुम्ही याच्यावरून नियम तयार करा विद्यार्थी हा नियम तयार करतील तर ही उद्गामी पद्धती अशी आहे की शिक्षक उदाहरणं प्रस्तुत करतो आणि नि विद्यार्थी नियम सांगतो तर अगदी मराठी इंग्लिश हिंदी या विषयामध्ये सुद्धा ही पद्धत वापरली जाते व्याकरणामध्ये जर नाम सर्वनाम हे शिकवायचं असेल तर आधी उदाहरणं त्यांना सांगायचे आणि उदाहरणं त्यांना व्याख्या बनवायला सांगायची तर ते उद्गामी पद्धत ही तिथंसुद्धा भाषेविषयासुद्धा वापरली जाते अवगामी पद्धतसुद्धा वापरली जाते तर उद्गामी पद्धतीचे काय फा गुण आहेत आणि मर्यादा आहेत तर गुण हे आहेत की आपन। आपन आप ही पद्धत प्रत्यक्षाकडून अप्रत्यक्षाकडे जाणारी आहे म्हणजेच एक मानसशास्त्रीय पद्धत आहे म्हणजे आपल्याला आधी प्रत्यक्ष पाहून जर शिकलो आपण तर आपण अप्रत्यक्षाकडे जाऊ शकतो सहजपणे त्यानंतर शोधनास प्रवृत्त करणारी आहे म्हणजे इथं विद्यार्थी स्वतःहून नियम शोधून काढतो सूत्र शोधून काढतो त्यामुळे ही पद्धत शोधनास प्रवृत्त करणारी आहे विद्यार्थी सहभाग अधिक आहे याच्यामध्ये विद्यार्थी जास्त भाग घेतो नंतर दीर्घकाळ लक्षात राहते ही पद्धत शिकल्यामुळे या पद्धतीने जर गणित शिकलं तर दीर्घकाळ लक्षात राहते विद्यार्थ्यांच्या नंतर स्वयं निर्मितीचा आनंद विद्यार्थ्यांना मिळतो की आपण काहीतरी शोधून काढलेला आहे याचा आनंद विद्यार्थ्याला मिळतो तर शिक्षक विद्यार्थी संवाद वाढतो याच्यामुळे शिक्षक त्यांना प्रोत्साहित करतो तर काही मर्यादा आहे त्याच्या ही पद्धत वेळ खाऊ आहे म्हणजे विद्यार्थ्यांना विचार करायला वेळ द्यावा लागतो त्यानंतर शिक्षकांना जास्त तयारी करावी लागते वापरण्यास अवघड आहे ही पद्धत सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त नाही आहे ही पद्धत जी आहे ती शक्यतो हुशार विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे जे विद्यार्थी सामान्य आहेत किंवा सामान्यापेक्षाही कमी आहेत त्यांना ही पद्धत उपयुक्त नाही तर हे त्याच्या काही मर्यादा आहेत त्यानंतर आता अवगामीची पद्धत आहे अवगामी पद्धती ही उद्गामी पद्धतीच्या विरुद्ध आहे अवगामी म्हणजे अव आधी गामी म्हणजे खाली जाणारी आहे तर याचा अर्थ काय की याच्यामध्ये उद्गामीच्या विरुद्ध ही पद्धत आहे म्हणजे अप्रत्यक्षाकडून प्रत्यक्षाकडे प्रत्यक्षा जातो आपण इथं म्हणजे आपण काय करतो आधी नियम सांगतो आणि मग त्याचे उदाहरणाकडे जातो तर सामान्याकडून विशेषाकडे आहे ही पद्धत जी आहे ती सामान्याकडून विशेषाकडे जाते म्हणजे सामान्य नियम किंवा सामान्य सूत्र आधी आपण सांगतो आणि नंतर त्याचे उदाहरणं आपण सोडवतो याचा जनक जो आहे तो ॲरिस्टॉटल आहे इथं नियमाकडून इथं आपलं उदाहरणाकडे पाहिजे होतं नियमाकडून उदाहरणाकडे असं पाहिजे होतं तिथं त्यानंतर टॉप टू बॉटम ॲप्रोच म्हणजे वरून सुरुवात होते म्हणजे नियमा सुरुवात होते त्याला टॉप म्हणतात आणि बॉटम म्हणजे उदाहरणं तर असं ते अवगामी पद्धत आहे याचं उदाहरणार्थ पायथगोरसचं सूत्र आधी सांगून नंतर उदाहरणे सोडवणे पायथगोरसचं सूत्र आधी सांगायचं की इथं कर्ण वर्ग बरोबर एक बाजूचा वर्ग आधी दुसऱ्या बाजूचा वर्ग तर हे आधी सांगून नंतर उदाहरणं सोडवायचे त्यानंतर आता अवगामी पद्धतीचे गुण कोणते आहेत आणि मर्यादा कोणते आहेत तर याच्यामध्ये गुण हे सोपे व सुटसुटीत आहे ही पद्धत जी आहे अवगामी पद्धत किंवा डिडक्टिव मेथड म्हणतो तर ही शिक्षकांची आवडती पद्धत आहे शिक्षक या पद्धतीचा वापर जास्त करतात कारण ही सोपी आणि सुसुटीत पद्धत आहे म्हणजे आधी नियम सांगायचा आणि त्यानंतर उदाहरणं सोडवायचे याच्यामध्ये वेळेची बचत होत असते म्हणजे तिथं विचार करायला वेळ न दिल्यामुळे इथं लवकर संपते ते त्यानंतर सरावासाठी व उजळणीसाठी उपयुक्त आहे ही पद्धत सरावासाठी व उजळणीसाठी उपयुक्त आहे तर अभ्यासक्रम लवकर संपतो म्हणजे ही पद्धत वापरली तर अभ्यासक्रम लवकर संपतो नियमांचा पडताळा घेता येतो म्हणजे आपण आधी सूत्र शिकवल्यामुळे उदाहरणं सोडवताना आपोआप नियमांचा पडताळा होत असतो तर मर्यादा आहे त्याच्या काही की नियम सूत्रे कसे तयार झाले विद्यार्थ्यांना समजत नाही इथं समजते झालं पण समजत नाही असं तिथं तुम्ही गृहित धरा नियमसूत्र कसे तयार झाले हे विद्यार्थ्यांना समजत नाही कारण ते रेडीमेड किंवा आपण त्यांना देत असतो शिक्षक त्यांना सूत्र आधीच सांग सांगतो मग उदाहरणं सोडवतो गोकंपट्टीवर भर म्हणजे याच्यामुळं काय होतं कोकमपट्टीवर भर दिला जातो विद्यार्थी सहभाग कमी असतो याच्यामध्ये विद्यार्थीच त्याच्यामध्ये शिक्षक केंद्रित ही पद्धत आहे त्याच्यामुळे विद्यार्थी त्याच्यामध्ये जास्त भाग घेत नाही तर असे अवगामी पद्धतीचे व मर्यादा आहेत तर याच्यावर काही प्रश्न विचारले जातात दरवर्षी तर बाकीच्या ज्या अध्यापन पद्धती आहेत त्या आपण पुढं पाहणार आहोत तर त्या पद्धती किंवा ते पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळण्यासाठी तुम्ही आमचा जो चॅनल आहे सक्सेस मिशन तो सबस्क्राईब केला नसल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढचे जे भाग आहेत तर ते तुम्हाला मिळत राहतील तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद